नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर योगेश शिंदे. आज ज्या विषयावर आपण बोलणार आहोत त्या विषयाचं जर टॉपिक बघितलं किंवा त्या विषयाचं नाव जर बघितलं तर आपण बघतोय की गर्भिणीची शस्त्रक्रिया ही फार प्रामुख्याने केली जाते. ज्या वेळेस प्रेग्नेसी राहत नाही किंवा ज्या वेळेस प्रेग्नेसी राहण्यासाठी काही तपासण्या केल्या जातात त्यातली सगळ्यात महत्वाची तपासणी म्हणजे दुर्बिणीची शस्त्रक्रिया. त्याला आपण डायग्नॉस्टिक हिस्ट्रोलॅप्रोस्कोपी म्हणतो. डायग्नॉस्टिक हिस्ट्रोलॅप्रोस्कोपी म्हणजे की आपल्या नेमका प्रेग्नन्सी का राहत नाही आहे हे बघण्यासाठी ती तपासणी केली जाते. ही एक तपासणी आहे, काही ट्रीटमेंटचा भाग नाही आहे त्यामध्ये. मेन आपल्याला का प्रेग्नन्सी राहत नाही जर आपण त्याचा विचार केला तर प्रेग्नन्सी राहण्यासाठी ज्या गोष्टी असतात त्याला आपण गर्भनलिका म्हणू, अंडाशय म्हणू, गर्भपिशवी म्हणू, गर्भपिशवीचं तोंड म्हणू, या सगळ्या गोष्टीची तपासणी केली जाते की ही गोष्ट पूर्ण काम करते का नाही. जसं की गर्भपिशवीचं तोंड बारीक असेल, पिशवीच्या आतमध्ये काही जंतू, काही इन्फेक्शन ज्याला आपण म्हणतो ते, किंवा छोटीशी गाठ काही असेल, गर्भपिशवीच्या बाजूच्या नलिका, गर्भनलिका चालू आहेत का बंद आहेत ते बघितलं जातं, अंडाशयावर सूज आहे का ते बघितलं जातं. आता ह्या दुर्बिणीच्या शस्त्रक्रियेनंतर माझा हा म्हणण्याचा उद्देश हा आहे की ह्या शस्त्रक्रियेनंतर काही वेगळी काळजी घ्यायची आहे का. ही शस्त्रक्रिया जनरली शॉर्ट जी एमध्ये केली जात नाही, ही शस्त्रक्रिया जनरल नर्सेशामध्ये केली जाते, पूर्ण भूल दिली जाते. पेशंटला उपवाशी बोलवलं जातं, काही न खाता न पाणी पिता पण. केल्यानंतर पेशंटची तपासणी करून पेशंट फिट आहे का नाही चेक केलं जातं आणि पेशंटला भूल दिली जाते, पूर्ण भूल दिली जाते. ही शस्त्रक्रिया, ही ऑपरेशन अगदी छोटं दोन टाक्याचं ऑपरेशन सारखं असू शकतं ज्याच्यामध्ये पेशंटला खूप काही त्रास नसतो. ऑपरेशननंतर पेशंट 6 ते 8 घंट्यामध्ये घरी पण जाऊ शकतात. 8 किंवा काही काही कंडिशनमध्ये पेशंटला एखाद दिवस राहायची गरज पडते, पण सहसा सगळ्या पेशंटला त्या दिवशी सुट्टी होऊ शकते. घरी गेल्यानंतर पेशंटने 1-2 दिवस हलकं अन्न खावं, जसं पचायला हलकं असेल असं अन्न खावे, जसं की वरण किंवा शिरा या गोष्टीचं सेवन करू शकतात. आणि त्यानंतर पेशंट रुटीन त्यांचं डायट फॉलो करू शकतो. ऑपरेशन झाल्यानंतर पेशंटचं रुटीन डेली ॲक्टिव्हिटीज ते 2-3 दिवसातही चालू करू शकतात. बेड रेस्टची गरज नसते, रुटीन कामं सगळे घरचे कामं करू शकतात. जड कामं उचलण्यासाठी मी म्हणेल 5-6 दिवस त्यांनी उचलू नये, नंतर ते पण ते करू शकतात. अंगावर पोटावर जिथे टाके घेतलेले आहेत हे बऱ्याच वेळेस ते विरघळणारे टाके असतात, तर कधी काढण्याचे पण टाके असतात, हे तुम्हाला तुमचे डॉक्टर सांगतील. 7 दिवसानंतर तुम्ही ते टाके काढू पण शकता. सहसा पुढची ट्रीटमेंट ही पुढची पाळी आल्यानंतर पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून चालू होते. पाळीच्या दुसऱ्या दिवशी दोघंही येणं गरजेचं असतं किंवा केवळ हजबंड जरी आलं तरी चालतं, तर त्याबद्दल तुम्ही तुमच्या डॉक्टरांना ते पण विचारू शकता. ऑपरेशन झाल्यानंतर आपल्याला जे काही या दुर्बिणीच्या शस्त्रक्रियेमध्ये काय प्रॉब्लेम्स निघालेत काय, हे ज्यावेळेस तुमची पुढची पाळी येतील त्यावेळेस तुम्हाला हे सगळं सांगितलं जातं की काय प्रॉब्लेम होता, काय प्रॉब्लेम निघाला आपल्यामध्ये, आपण काय डील केलंय, काय नीट केलंय, कशी ट्रीटमेंट जाणार आहे, पुढचा खर्च कसा असणार आहे, किती महिने लागणार आहेत, या सगळ्या गोष्टींचं निराकरण तुम्हाला पुढच्या भेटीमध्ये तुम्हाला सांगितलं जातं. तर हे गोष्ट लक्षात ठेवा, दुर्बिणीची शस्त्रक्रिया ही साधी तपासणी आहे. यामध्ये आपल्याला कारणं समजतात आणि काही गोष्टीमध्ये त्या कारणाची ट्रीटमेंट पण होते, जसं की गर्भनलिका बंद असतील तर काढली ओपन केली जाते, अंडाशयावर सूज असेल तर त्याला पंक्चर केलं जातं ज्याचा इफेक्ट 5 ते 6 महिन्यापर्यंत राहतो, गर्भपिशवी क्लीन केली जाते त्याला क्युरेटिंग म्हणतात, किंवा गर्भपिशवीमधले काही जंतू असतील तर ते तपासणीसाठी पाठवले जातात. अशा पद्धतीची गर्भिणीची शस्त्रक्रिया आहे. या शस्त्रक्रियेचा फायदा नक्कीच होतो, ज्यांना आपल्याला कारणं नाही त्यांचे कारणं कळतात, त्यामध्ये थोडेफार प्रॉब्लेम असेल ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातात. त्यामुळे ही शस्त्रक्रिया करणं महत्त्वाचं आहे जर लग्नाला थोडा वेळ झाला असेल तर, किंवा आतापर्यंत काही प्रॉब्लेम्स कळाले नसतील तर. तर ह्या शस्त्रक्रियेबद्दल ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, त्यामुळे शंका निरासन करून घ्यावे आणि जर डॉक्टरने तुम्हाला सांगितलं असेल की शस्त्रक्रियेची किंवा ऑपरेशनची गरज आहे तर नक्कीच करून घ्या, फायदा नक्कीच होणार आहे. धन्यवाद.